सिद्धार्थ उद्यानातील बछड्याच्या नामकरणावरून राजकारण, चिठ्ठीत आलेलं आदित्य नाव बछड्याला देणं मुनगंटीवारांनी टाळलं। मराठवाड्यामध्ये संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादीच्या विचारांच्या आमदारांची संख्या आपल्याला वाढवायची आहे, अजित पवार यांचं सूचक वक्तव्य। मंत्रालयात न गेलेले काय घोषणा करणार, सरकार पलटवलं नसतं तर राज्य मागे गेलं असतं, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। नाना पटोलेंना जनता गांभीर्यानं घेत नाही, दखल घेण्यासाठी पटोलेंकडून आरोप। आम्ही घाणेरडं राजकारण करणारे लोक नाही, मुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। आंदोलक मनोज जरांगे रुग्णालयामध्ये दाखल, तपासण्या करून पुन्हा आंदोलनस्थळी जाणार। आरक्षणाशिवाय शांत बसणार नाही, जरांगे पाटलांचा निर्धार। सांगलीमध्ये मराठा समाजाचा भव्य मोर्चा, पोलिसांचा चोख बंदोबस्त। विश्रामबाग चौक ते राम मंदिरापर्यंत निघालेल्या मोर्चात महिलांचाही मोठा सहभाग। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात चंद्रपुरात ओबीसींचा महामोर्चा, तर ओबीसींवर आरक्षण देण्याचा सरकारचा छुपा अजेंडा, वडेट्टीवारांची टीका। अहमदनगरच्या चौंडीमध्ये धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या उपोषणाचा आज 12वा दिवस। आंदोलकांची तब्येत खालावली, राम शिंदे भरणेंकडून तब्येतीची विचारपूस। राज्याच्या सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका। विकल्या गेलेल्या निवडणूक आयोगानं गुन्हा केला, ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव काढून घेतलं, सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात नको, टीकाकारांनीही सत्तेत असताना काय केलं ते पाहावं, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांचं विरोधकांवर निशाणा। नांदेडमध्ये सकल मराठा समाज आक्रमक, गिरीश महाजनांना दाखवले काळे झेंडे, तर लातूरमध्ये संजय बनसोड यांच्या घराबाहेर छावा संघटनेची निदर्शन। सोलापूर लोकसभेसाठी प्रणिती शिंदेस योग्य, हायकमांडला सांगणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंचे संकेत। कर्नाटकातील ऊस निर्यात बंदी उठवा, नाहीतर वाजत गाजत ऊस नेऊ, ऊस निर्यात बंदी विरोधात सदाभाऊ खोत आक्रमक। डिलाईल रोड पूल अखेर वाहतुकीसाठी खुला, पुलावरून लोअर पळचा राजाचं आगमन, तर दीपक केसरकर आमदार सुनील शिंदे आणि किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन। गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी दादर आणि पुण्यातील मार्केटमध्ये मोठी गर्दी, सजावटीचं सामान खरेदी करण्यासाठी दादर मार्केटमध्ये, तर गणेशोत्सवाच्या खरेदीसह गणपती देखावा पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी। गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वे उशिरानं, चाकरमान्यांचंही वेळापत्रक बिघडलं, तर महामार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार, शहराला ऑरेंज अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन, अधिवेशनाआधी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। आशिया कपसाठी भारत श्रीलंकेमध्ये लढत, भारतीय गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ ढेपाळला, अवघ्या 50 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला।